का एवढा वैर माझ्या बरोबर, का मत्सर, का द्वेष, का मी राजकीय, माझी पार्श्वभूमी नाही म्हणून, माझा बाप मंत्री नाही, खासदार नाही, आमदार नाही म्हणून, आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरी सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदे मागे हटणार नाही। कोविडच्या काळात तुम्ही घरी बसला होता, कोविडच्या काळात हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये गेला, पोलिसांना भेटला, रुग्णांना भेटला, डॉक्टरांना बळ दिलं, रेमडेसिवीर सगळं उपलब्ध करून दिलं। हा एकनाथ शिंदे स्वतःचा जीव धोक्यात घालून हे करत होता। मी कधी जीवासाठी घाबरलो नाही, परंतु तुम्ही काय केलं? कोविडमध्ये लोक मरत होते, तुम्ही घरी बसून पैसे मोजत होता, डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले, खिचडी मध्ये पैसे खाल्ले, ऑक्सिजन प्लांट मध्ये पैसे खाल्ले, कोविड सेंटर मध्ये पैसे खाल्ले। 300 ग्रॅम खिचडीच्या जागेवर तुम्ही 100 ग्रॅम खिचडी देत होता रुग्णांना। कुठं फेडणार हे बाप? तुम्हाला याचं उत्तर द्यावंच लागेल, याचं उत्तर तुम्हाला लोक विचारल्याशिवाय राहणार नाही। मुंबई महापालिकेच्या कामामध्ये, इथं मुंबई महापालिका समोर आहे, या कामात दरवर्षी तुम्ही रस्ते दुरुस्तीमध्ये करोडो रुपये घेऊन काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळं करत होता। आमचं सरकार आल्यानंतर चहलला बोलावलं, मी आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हणालो हे सगळे खड्डे गायब झाले पाहिजे, काँक्रीटचे रोड झाले पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे? म्हणाले काहीच नाही, पण दरवर्षी त्याच्यातून पैसे खाण्याला जो मार्ग होता तो बंद आम्ही केला, आणि सगळे काँक्रीटचे रस्ते पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबई खड्डे मुक्त होणार, मुंबई सगळे काँक्रीटचे रस्ते होणार, मुंबई सुशोभित होईल, मुंबईमध्ये सोयी सुविधा देण्याचं काम आपण करतो। आणि म्हणून आज आपण जर पाहिलं पूर, मुंबई मुंबईमध्ये पूर यायचा, रस्ते जलमय व्हायचे, मी नाले सफाईकडे पाहणी केली, तुम्ही इतके वर्ष मुंबईला तुंबई होण्यापासून थांबवलं नाही, पण आम्ही एका वर्षात चमत्कार केला आणि मुंबईमध्ये या पावसाळ्यात पाणी भरू दिलं नाही, नाही भरून दिलं आम्ही। आणि म्हणून मी जीवाची पर्वा न करता काम करतो। मला अनेक जण म्हणाले ईर्षाळवाडीत वरती गडावर जाऊ नका, मी विचार केला, माझे सहकारी मंत्री होते तिकडे।